हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण करणार आहे एकदम झटपट तयार होणारी टेस्टी अशी शेपूची भाजी तर त्याच्यासाठी कांदा टोमॅटो लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे कढई ठेवली कढईला तापू दिलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी सांगते तुम्हाला लसूण मी जाडसर असा कूट करून घेतलेला आहे एकदम बारीकसा नाही केलेला आहे तेल तापलं की नाही ते बघायला एक कांदा टाकून बघते तर तेल तापलेलं आहे याच्यामध्ये आपण कांदे टाकून घेऊया तर कांदे टाकून घेतलेले आहे कांद्याला ना छान फिरवून घ्यायचा आहे आणि जे कांद्याला जे त्याचे कवर असते ना ते मोकळे झाले पाहिजे याच्यासाठी थोडंसं फिरव फिरवायचं आहे आणि कांद्याला थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे आणि कांदा जसा सॉफ्ट झाला म्हटलं की आपण त्याच्यामध्ये जे जाडसर असा लसूण कूट केला होता ना तर तो लसूण टाकायचा आहे तर या भाजीमध्ये लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे जेणेकरून टेस्ट ही खूप छान येईल आणि भरपूर लोकांना शेपूची भाजी ही अशी एक आहे की ती आवडत नाही पण तुम्ही अशा प्रकारे करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि ह्याच्यामध्ये मी का टोमॅटो आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहे याला फिरवून घेते तर ही भाजी ना भाकरीसोबत खूप छान लागते तर एखाद्या वेळेस करून बघायचं आणि खाऊन बघायचं छान तर आवडेलच इच्छा करून खाल्लं तर सगळंच आवडते आणि त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया तर मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंच टाकायचं आहे जे भाज्या वगैरे सॉफ्ट झाल्या पाहिजे टोमॅटो वगैरे आहे ते आणि हे पण फिरवून घेत आहे मी तर ही झटपट होणारी आपल्याला आप घाई गडबड असेल आणि कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर आपण ही शेपूची भाजी झटपट करून घेऊन जाऊ शकतो तर याला आपण झाकून घेतलेला आहे कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिटे या भाज्याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे जेणेकरून भाजीची टेस्ट ही खूप भारी येते तर इथे मी आ, आता दोन ते तीन मिनिटे झाल्यानंतर आपण ह्याचं झाकण काढून बघूया तर बघा टोमॅटो वगैरे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहे तर याला फिरवून घेते मी आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया भाजी तर मी भाजीला छान निवडून घेतलेला आहे धुवून आणि कट करून घेतलेला आहे तर बघा फ्रेंड्स इथे मी याच्यामध्ये शेपूची भाजी टाकून घेत आहे बारीक बारीक छान कट केलेली आहे ही भाजी तर तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा गावरान पद्धतीची ही भाजी आहे तर भाकरीवर एकदम भारी लागते आणि हिवाळ्याच्या दिवसात तर खूपच छान लागते आणि ही भाजी अशी पण तब्येतीसाठी पण खूप छान असते खायला तर याला आपण कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे म्हणजे बुडाला वगैरे नको लागायला पाहिजे फिरवून घेतल्यानंतर बघा किती एवढूशीच झालेली आहे भाजी तर ही भाजी मेथीची भाजी वगैरे एकदम कमी होते तर याच्यावरतून आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया जेणेकरून भाजीला छान एक प्रकारची चव येते याला फिरवून घ्यायचं आहे आणि फिरवून घेतल्यानंतर जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकाल तरी पण चालेल पण शेंगदाण्याच्या कूटने आ, एक वेगळीच टेस्ट येते तर मी म्हणते की तुम्ही टाकास थोडासा तरी आणि जर नसेलच आवडत तर नाही टाकलं तरी पण चालेल तर अशा प्रकारे ही आपली भाजी जवळपास शिजत आलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे पाणी आटू द्यायचं आहे याच्यावरती झाकण न ठेवता शिजू द्यायचं आहे जेणेकरून भाजीचा कलर वगैरे हा जात नाही झाकण ठेवलं तर थे आपण ह्या भाजीचा कलर जाते तर भाजी लवकरच शिजून जाते तर बघा इथे आपली भाजी ही रेडी झालेली आहे फ्रेंड्स तर अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा झटपट होणारी ही शेपूची भाजी आहे तर याच्यासोबत मी शेपू डाळ आणि भाकर घेतलेले आहे नाचणीची तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय